अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यालय ना स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना आणि पत्रकार संघटना आक्रमक. शिवसेना, ठाकरे गट आणि पत्रकार संघटना तसेच स्थानिक रहिवाशांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यालय पळतवाडा येथील कोठरूर रुग्णालयात स्थानांतरण न करण्याची प्रक्रिया पूर्वविरोध केला आहे. जिल्हा शालेय चिकित्सक आणि अधीक्षकांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की कोठरूर रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत कार्यालयाचा स्थानांतरण न करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात सांगण्यात आला की कार्यालयातील जन्म मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र आणि वयाचे प्रमाणपत्र यासारखे महत्त्वाचे कामामुळे नागरिकांना स्थानिकांना कार्यालय स्थानांतरित झाल्यात असुविधा होईल. तसेच सोनोग्राफी आणि होमिओपॅथी विभाग बंद आहे आणि ICU रुग्णांना अमरावती पाठवण्यात येते, त्यांचा उपचार इथंच व्हावी अशी मागणी करण्यात आली. या विरोधात शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेन पाडोळे, शहर अध्यक्ष गजानन फिसके, साजिद काझी आणि पत्रकार संघटनेचे अध्यक्ष फिरोज खान, मोहम्मद अझरुद्दीन, फजल अहमद खान, शोएब कादरी आणि शकील यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठी संख्येमध्ये उपस्थित होते. जोपर्यंत तिकडे इमारतीचं उद्घाटन होत नाही ते उद्घाटन झालं तुमचं की मग तुम्ही इथं काही चुनो गाठल्या सगळे घेऊन जा. काही सामान सेपरेट करून व्यवस्थित जे वापरत नाही आहे ते तरी ठीक आहे, अभी शिफ्ट नाही करेंगे आपण. सर ऑफिस तिकडे गेला तो गैरसोय होऊ शकतो. म्हणजे ते शरवण बाळवाले, इंदिरा गांधी वाले, ते म्हणजे बाया मता आणि तिथं म्हणजे कसं आहे सर, आता सध्या परिस्थिती अशी आहे तिथं डॉक्टर उपलब्ध नसते. समजा रुग्णालयामध्ये रात्री डॉक्टर नसते, एवढे फोन घेते लोकांची समजा सिस्टरच्या भरोशावर ते दवाखाना सुरू आहे आणि हे सर्व गेलं तर तिथं काय राहणार आहे. लोक सांगतात आम्ही तर पाहिलं नाही गेलो, लोक सांगतात आम्हाला आम्हाला फोन घेते सर कसं आहे. आम्ही म्हणजे एवढं बर्दाश्त करून लोकांची फोन घेऊन आपण घेतले जाऊ द्या. इथं आमच्या शहर प्रमुख अचलपूरचे फिसके यांनी नंतर संपूर्ण माझ्यासह संपूर्ण पदाधिकाऱ्यासह इथे एक निवेदन दिलं की या उपजिल्हा रुग्णालयाचं जे ऑफिस आहे, ते ऑफिस त्या जे जिथं उपजिल्हा रुग्णालय उद्भवण्यात आलं तिथं घेऊन जाण्याची तयारी आज होती. परंतु आम्ही त्यांना हेच सांगितलं की जोपर्यंत तिथली बिल्डिंग तयार होत नाही आणि त्या बिल्डिंगचं उद्घाटन होत नाही तोपर्यंत हे ऑफिस तुम्हाला इथून हलवता येणार नाही. जर तुम्ही ते हलवलं तर आम्ही ते ऑफिस तुमच्यासह डॉक्टरसह उठून आम्ही इथं आणण्याची ताकद आम्ही शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरेची ताकद ठेवू. आणि दुसरं असं, दुसरा मुद्दा त्यांचा हा होता की इथं सोनोग्राफी आहे, मशीन आहे, परंतु बरेच दिवसापासून ते मशीन आहे पण डॉक्टर उपलब्ध नाही, त्यावर जो अधिकृत मनुष्यबळ पाहिजे ते उपलब्ध नाही. त्यामुळं ते सुद्धा निवेदन आम्ही मी स्वतः शेअरसोबत सुद्धा बोललो आणि 8 दिवसाची मुदत त्यांना आम्ही दिली. 8 दिवसात जर इथं तुम्ही माणूस पाठवला नाही किंवा ते चालू केलं नाही तर आम्ही पुढील आंदोलन सुरू. इथं जे तिला चालवायला तुमचा मनुष्य पाहिजे ते नाही आहे मनुष्य पाठवलं. हां सर, मग काय त्या मशीनचा उपयोग समजा तेवढं विचार केलं साहेब तरी समजा किती वेळ लागत. आणि आता सगळे पदाधिकारी आलो आहे इथं, लोकांचा प्रॉब्लेम आहे. हां निवेदन देऊनच राहिलो आम्ही. हां ठीक आहे साहेब, आम्ही असं कसं 8 दिवसात तुम्ही त्याचा फॉलोअप द्या आम्हाला. 8 दिवसानंतर आम्ही इथं याचं काम नाही पडलं पाहिजे आम्हाला. तेवढं फक्त करा तुम्ही बरोबर काय करा. तर इथं सोनोग्राफीसाठी तुमचा माणूस नाही आहे इथं, त्याच्यामुळं काय सगळी अडचण चालू आहे.
तर कसं आहे मग सगळं बाहेर जावं लागतं गोरगरीब लोकांना. कधीपर्यंत होईल काही समस्या आहे इथं जनतेला पाणी बरोबर येते खरं पाणी भेटते खूप त्रास आहे इथं. त्याच्यानंतर डॉक्टर लोक पेशंटला बरोबर बोलत नाही व्यवस्थित बोलत नाही. रविवार दिवस आला का डॉक्टर पेशंट अमरावती रेफर करतात डिलिव्हरी एवढं बोलत नाही. साधा नॉर्मल जर डिलिव्हरी करत असेल डायरेक्ट अमरावती रेफर करतात. त्यासाठी तुम्ही आज आले तर काय बोलणं झालं डॉक्टर साहेबांना बोलणं झालं एम एल डब्ल्यू साहेबांना तेव्हा आम्ही व्यवस्थित करून देऊ तुमच्या मागण्या आहेत त्या. परोडा साहेब तुमच्या सी एस साहेब सोबत बोलणं झाला तर काय सांगितलं तुम्ही त्यांनी काय सांगितलं. सी एस साहेबांना मी हे म्हटलं की एकच सोनोग्राफीची मशीन आहे या एकाच विषयावर मी त्यांच्यासोबत बोललो. सोनोग्राफीची जी मशीन आहे ते इतर तात्काळ ती शिवाय रुग्णांना मिळाली पाहिजे त्याकरता आपण उपाययोजना करणार आहात का. ते बोलले की हा जो विषय हा मुंबईला संबंधीचे अधिकारी आहेत त्यांच्या अखत्यारीत तो विषय आहे. परंतु तुम्ही जर निवेदन इथं दिलं असेल तर मी त्यांच्याशी 8 दिवसात मी ते बोलतो असे म्हणाले. समजा मी त्यांना सांगितले की 8 दिवसात तुम्ही त्या गोष्टीचा फॉलो घ्या. 8 दिवसानंतर जर इथं हे सोनोग्राफी मशीन चालू झाली नाही तर आम्हाला दुसरं आंदोलन इथे शेळा पाहिजे. होमिओपॅथी डॉक्टर उपलब्ध नाही होणार की शिकायत भी की है जो नए डॉक्टर आए हैं वो मरीजों से सही बात नहीं करते. हमारे साथ शिवसेना के शहर अध्यक्ष गजानन किसके ये प्रमुख रूप से उपस्थित थे. इन्होंने भी निवेदन देकर ये मांग की है कि उप जिला अस्पताल में जो गैर प्रकार चल रहा है उसको रोका जाए और जो असुविधा है उसको सुविधा में बदला जाए. अन्यथा 8 दिन में ये मांगें पूरी नहीं हुई तो हमने तीव्र आंदोलन की चेतावनी दी है. यहाँ पर हम आंदोलन शुरू करें. कार्यालय के बारे में अधीक्षक सुरन डोले इन्होंने आपको क्या कहा. कार्यालय स्थानांतरण की प्रक्रिया लगातार चल रही थी. पहले ही उप जिला अस्पताल को वहाँ ले जाया गया है और भी बचा कुचा जो मुख्य कार्यालय के काम थे तो साहब का बोलना आया कि हम अभी आपके निवेदन के बाद में तुरंत नहीं ले जाएंगे. तो हमने उनसे और शिवसेना के पदाधिकारियों ने ये मांग रखी है कि पहले आपका वहाँ पर कार्यालय और इमारत तैयार की जाए उसके बाद कार्यालय को स्थानांतरित किया जाए और यहाँ जो असुविधा लोगों को हो रही उसको रोककर यहीं से पूरे कार्य आपके चलाए जाए. आज अचलपुर उप जिला रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र डोले इनके मार्फत में जिला शालीय चिकित्सक अमरावती इनको निवेदन देकर मांग की गई कि अचलपुर उप जिला रुग्णालय में जो कार्यालय शुरू है ये कार्यालय स्थानांतरण करने की प्रक्रिया शुरू थी. इसलिए सभी समाज की ओर से आज निवेदन देकर कार्यालय स्थानांतरण करने को रोक लगाने की मांग की गई. इस वक्त पत्रकार मोहम्मद अजहरुद्दीन फिरोज खान और हिंदू मुस्लिम समाज के सभी नागरिक इस समय उपस्थित थे. सी एस साहब इन्होंने आश्वासन दिया कि सोनोग्राफी मशीन 8 दिन के अंदर शुरू की जाएगी और यहाँ पर जो समस्या है वो जल्द से जल्द हल की जाएगी. मांग पूरी नहीं हुई तो आने वाले समय में हम आंदोलन करेंगे.